गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वच दुकानांपासून तर कलाकारापर्यंत या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संगीतमय प्रबोधनकार एका कार्यक्रमाचे 50,000 ते 1,00,000 पर्यंत पैसे कमावणारे सुद्धा कंगाल झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील एकोडी येथील प्रबोधनकार भावेश कोटांगले यांनी तर उपासमारी होऊ नये म्हणून चक्क भाजीपाल्याचे दुकान लावलं. जनता यांच्याकडे आश्चर्याने बघत आहे. त्या दुकानातून 200 रुपये मिळावे व घर चालावे हा उद्देश आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना शासनाने पॅकेज घोषित करावे अशी ही मागणी भंडारा गोंदिया जिल्ह्याचा संघटन प्रमुख भावेश कोटांगले यांनी केला आहे. मी भंडारा जिल्ह्यातील एकोडी या ठिकाणी आहे. प्रबोधनकार भावेश कोटांगले या ठिकाणी आहेत. त्यांनी जो लॉकडाऊन काळामध्ये कोरोना महामारीमध्ये काळामध्ये जे काही संगीतमय कार्यक्रम सरकारने बंद केले त्याचा परिणाम त्यांच्या या कुटुंबावर एवढा झाला की त्यांच्या उपासमारीची पाळी आली आहे, वेळ आलेली आहे. गव्हर्नमेंट त्यांना मानधनसुद्धा देत नाही, काही देत नाही, काय करावं काही कळत नाही. त्यामुळे त्यांनी छोटासा एक भाजीपाल्याचा व्यवसाय या ठिकाणी लावलेला आहे आणि त्याच्यावर ते गुजरनिर्वाह करत आहेत. अशा संघटनेचे किती कार्यकर्ते आपण सरळ त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबतच विचारून घेऊया. तर भावेश, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा की हो एवढं तुम्ही प्रबोधनकार आहात, एवढे मोठे प्रोग्राम घेता, लोकांना तुमच्यावर जाणले करतात, मी पैशाचा वर्षाव करतात, पण आता अशी वेळ आली तुमच्याकडे पेट्रोल भरायला गाडीमध्ये 100 रुपये राहत नाही आणि आपलं जीवन कसे चालवतं, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम एशियन न्यूजचं आभार व्यक्त करतो आहे. 2 वर्षापासून कंटिन्यू लॉकडाऊन असल्यामुळे, कोरोनाचा उद्रेकामुळे लॉकडाऊन शासनाने मांडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम जमावबंदी आणि जिल्हाबंदीसुद्धा झालेली होती आणि आहे. अशा परिस्थितीमध्ये निबड कार्यक्रमाच्या भरोशावर आपण राहता. आमच्याकडे जे जमा होती, जेव्हा आम्ही कार्यक्रमाच्या भरोशावर जमा करून ठेवलेली होती, ते 1.5 वर्ष पूर्ण समाप्त केलेली आहे. अशी परिस्थिती आता आली आहे की आपला परिवार, मी, माझी पत्नी आणि माझे 2 मुलं यांचा परिवार कोणत्या पद्धतीने आपण केलं पाहिजे, पोचलं पाहिजे मुलाबाळांना, परिवाराला कसं ठेवलं पाहिजे हा विचार माझ्या मनात वारंवार येत होता. मग असं वाटलं की माझ्याकडे स्वतःची व्हॅन आहे, मारुती व्हॅन, आपण काहीतरी छोटासा व्यवसाय सुरू करावा आणि आपला उदरनिर्वाह करावा असं माझ्या डोक्यात आला. मग काय करावं नेमकं अशा याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये सगळे दुकानं बंद आहेत, दुसरा व्यवसाय तर आपण काही करू शकत नाही. एकच असा व्यवसाय आहे की जो भाजीपाल्याचा व्यवसाय आहे की जो अत्यावश्यकमध्ये मोडतो आणि अत्यावश्यक अशा वेळी भाजीपाल्याचा छोटासा व्यवसाय आपण करावा आणि त्या व्यवसायातून आपण आपला परिवाराचा उदरनिर्वाह करावा असा माझ्या मनामध्ये संकल्पना आली आणि मी गेल्या 3 महिन्यापासून कंटिन्यू कांदे बोरी नागपूरवरून ठोक व्यापारामध्ये आणले आणि गावात चिल्लरमध्ये बोरी विकायचं काम आणि काही दिवस स्वतः बाजाराचा व्यवसाय ज्याच्यामध्ये सगळं भाजीचा व्यवसाय करतो. माझा मित्र माझ्यासोबत असतो, सतीश निपाणे, जो गाडी चालवतो माझ्यासोबत. दिवसभर आम्ही रोजच हा व्यवसाय करतो आणि याच्यामधून मिळणारा जो आपल्याला जो कमिशन असतो 100-200 रुपये हेही काही परवडण्यालायक आहे नाही. पण घरी राहण्यापेक्षा 100-150 रुपये जर आपल्याकडे जमा होत असतील तर तेवढंच आपल्याला आपल्या परिवाराला आधार होईल ही संकल्पना घेऊन भाजीपाल्याचा व्यवसाय. मला बरेचसे लोक बाजारात येतात आणि जेव्हा मी खेड्यामध्ये फिरतो तेव्हा विचारतात की आपण एवढे मोठे गायक आहात आणि आपल्याला हा व्यवसाय सोबेल का, आणि त्यांना परिस्थिती समजून सांगितल्यानंतर ते अभिनंदनाची वर्षा माझ्यावर करतात की एक कलावंत 10,000-20,000 रुपयेच नाही तर 50,000 रुपयेच या पद्धतीनं घेतो आणि आज 100-200 रुपयासाठी रस्त्यावर भाजीपाल्याचा व्यवसाय करतो हे आमच्यासाठी गर्वाची आणि आनंदाची बाब आहे असं म्हटल्यानंतर मलाही थोडंसं बरं वाटतं. तर शासनाने कलावंतांची अशी परिस्थिती पाहिल्यानंतर शासनाने प्रत्येक कलावंतांच्या खात्यामध्ये 1,00,000 रुपयाचं पॅकेज दिलं पाहिजे असं मला या कार्यक्रमाच्या या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे. कारण मी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार एवढंच नव्हे तर संगीतमय मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयाला पत्र पाठवलेले आहेत. कारण मी प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा गोंदिया जिल्ह्याचा स्वतः अध्यक्ष आहे आणि सर्व कलावंतांना घेऊन मी शासनाची लढा देत आहे. तरी पण माझ्याकडे या लढ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम गव्हर्नमेंट करत आहे. कित्येकदा आदरणीय नानाभाऊ पटोले आमदार साहेब विधानसभा अध्यक्ष असताना सुद्धा मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आमच्या क्षेत्रातील आहात आणि आमची परिस्थिती काय आहे तुम्हाला कळते आहे. तिथे हा कलावंतांचा मुद्दा आपण रेटून धरलं पाहिजे आणि आम्हाला काहीतरी शासनाकडून पॅकेज मिळवून देण्याची आपण कुवत ठेवली पाहिजे असं सांगल्यानंतरही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून छोटासा भाजीपाल्याचा व्यवसाय मला करावा लागला हे या ठिकाणी मला सांगावं लागलं. हे होते
भावेश कोटांगले ज्यांनी सांगितलं की आपली खंत व्यक्त केली, आपली व्यथा सांगितलेली आहे की बाबा कोरोना काळात त्यांचे काही संगीतमय कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत आणि त्याच्या मोबदल्यात मात्र थोडं कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवण्याकरता आहे तो भाजीपालाच्या धंदा या ठिकाणी लावलेला आहे. त्यामध्येही ते चालेल्या त्याची काही गॅरंटी नाही. तर असे काही कलावंत आहेत त्या त्यांच्या उपासमध्ये ती वेळ आली आहे. म्हणून सरकारने काहीतरी त्यांना पॅकेज देण्यात यावा, पॅकेज देऊन त्यांचा उदरनिर्वाह कसा त्याला यावं सरकारने विचार करावा अशी मागणी त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून आहे. एशियन न्यूज टीव्ही चॅनलमध्ये केली. रेवे डी जी रंगारी, एशियन न्यूज म्हणणारा. I'm going to go to the next one.